जालना जिल्ह्यामध्ये ही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या रेणुकाई पिंपळगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, तर वालसावंगी भागामध्ये ही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तुरळक गारपीटही झाली. अंबड तालुक्यातल्या बारसवाडा इथे सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातही गारपीट झाल्यानं हरभरा, गहू, सोयाबीनचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.